अहो पाहुणा आहे तो आपल्या घरचा, घोरत असेल, वापरला असेल भाऊजींचा टॉवेल त्याने एखादा, पण म्हणून एवढ्याच्या कारणासाठी घराबाहेर काढायचं का त्याला? बरं दिसतं का असं? नो बेबी, एवढंच कारण नाहीये, कारण वेगळंच आहे. काय? त्याने नुपूरची एक वस्तू तोडली आहे, त्यामुळे आईसाहेब रागवलेत. आणि तुला माहितीये का, नुपूरची ती फेवरेट वस्तू होती. अय्या माझी पिगी. अय्या, निलेशनी माझी पिगी चिकटवून दिली. हाउ स्वीट. आणि सॉरी पण लिहिलंय. ओ माय गॉड, मी निलेशची आई याच्याकडे तक्रार केली. मी असं करायला नको होतं. आयाजी निलेशला बाहेर काढणार आहे. बाहेर काढल्यानंतर तो बिचारा कुठे राहणार? त्याची स्वप्न माझ्यामुळे अर्धवट तर नाही ना राहणार? नाही नाही नाही, असं जर झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. नाही नाही. हे बघ निलेश, तुला आता इथं राहता येणार नाही. असं नका करू. माझ्या हातून ती वस्तू फुटली, चूक झाली माझी, पण मी मुद्दाम नव्हतं केलं. चुकून असो वा मुद्दाम, ते मला माहित नाही. तू वस्तू फोडलीस ना, पण नाही आणि बीड नाही. हे बघ, तू माझ्या नातीचं मन दुखावलंयस. मी तिची तुमच्या समोर माफी मागायला तयार आहे ना. आणि काय रे, तू रात्रीचा खोरतोस म्हणे, त्यामुळे बाकीच्यांच्या झोपा होत नाही. आणि तू त्या चंदूचा टॉवेल वापरलास, आणि भरीत भर म्हणून जयंताचा टूथब्रश वापरलास. ते माझ्या आणि त्यांच्या ब्रशचा कलर सेम आहे ना, त्यामुळे झालं. मी बोललो त्यांच्याशी, परत नाही होणार. नाही नाही, या चुकीला माफी नाही. असं करू नका, मला घराच्या बाहेर काढू नका. मी खूप स्ट्रगल करतोय काम मिळवण्यासाठी. नाही नाही, आता तुला इथं राहता येणार नाही, तुला इथून जावंच लागेल. ऐका ना माझं. मी आयाजी जाऊ दे, करून टाकेला माफ. आता काय झालं? अगं मला मान्य आहे त्याने चूक केली, केलीच त्याने चूक, पण अगं नंतर त्याने माफी पण मागितली. हे बघ, ते मगाशी मी वरती ठेवून आलो होतो. अगं पण त्यानं तुझी वस्तू फोडली, तुझं मन दुखावलंय. मान्य त्याने वस्तू फोडली, पण नंतर जोडून पण दिली ना, तर मग इट्स ओके. बर, तू माफ करून टाकलायस ना, मी तुला माफ केलं. जा. थँक्यू आजी, थँक्यू. पण हे बघ, पुन्हा असं करायचं नाही. पुन्हा कुठली तक्रार माझ्या कानावर येता कामा नये. आता कसलीही तक्रार येणार नाही, मी प्रॉमिस करतो. निलेश नाही म्हणजे. अरे